كابتن اسمه مستر كومبوزي الدين شمدينا نيشور كوي ترى شيلي شيلي كوري زمان غرين سيجنال دوسرا سنتر لو دي سروات اتيشي سامنا بودي دي بيكي لانوال انا قولان داز ماترا نيشور كوي ساشن كان دير بحيلا چندو سوريك چندو اتوا بڑا پاہوشا کال ماترا زوندو راپل زالي مجھے ماترا اپنے لئے دار دیلے زاد نوئی تازنان دارا اچھنی ایل داد اپنے پاہوشا کال سر مانیا आमचे हनुमानजी भोर साहेब इथे उपस्थित झालेत. सरसे स्वागत आहे. महेशपूर शिलगाव आयोजित स्पर्धेमध्ये हनुमानजी भोर साहेबांचं मात्र सरसे स्वागत आहे. उलट फोटी बस आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रावर होते सुरुवात. गोविंदास ज्ञानेश्वर कोळी 75 धाबेंचं लक्ष विद्यानिषेधमध्ये मात्र सन्मान दिला जाईल प्रवेशाच्या बदीला. तत्पूर्वी मात्र एक्स्ट्रा कंबोलच्या रिजन मध्ये क्षेत्रशिक्षा कलेक्शन करेपर्यंतच्या नोपैकी पर्यंत एकदा कंप्लीट एकदा स्वतःचं खातं उघडलं जातो. या फोर्टीप्लस मास्टर शिवाजीनगर एका साईडला विचार केला तर फोर्टीप्लस मास्टर कोंबडभुजे एकदा आरोग्यासाठी ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. उलवडी विभागामध्ये शिलगर गावामध्ये महेशपोट शिलगर फोर्टीप्लस आयोजित ही स्पर्धा स्टार टेनिस लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हरेज केली जातोय. सुरेख पटका देखील आपण का पाहू शकाल. लोंगाच्या डिझेल मध्ये सीमारी शपलीकडे जाईल हा सहकार. आणि या चार धावांच्या मदतीने आता संघाच्या धावसंख्या 5 एकड्यावरती. फलंदाज अमित कडूच्या बॅट मधून हा सहकार बाहेर मिळाला. भव्य दिव्य क्रीडांगण शिलगर गावातील आणि त्यानंतर विचार केलं तर एक चांगली स्पर्धा. या स्पर्धेचा दुसरा दिवस मेगा फिनाले ग्रँड फिनाले आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. कालच्या पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर खारकोपर फोर्टीप्लस मास्टर ही टीम मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केली. त्यानंतर एक्स्ट्रा कंबरच्या रिझन मध्ये पटका चांगला सजवलाय. शिक्षक कलेक्शन पैकी पर्यंत एक धाव कम्प्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धाबेसंख्या 6 आकड्यावरती. 75 धाबेंचं लक्ष 75 रन्स टू विन. तर या 75 धाबेंचा पहिला गाठायचा शिवाजीनगर टीमला. समोर मात्र फलंदाज कृष्ण एका साईडला गोविंदाज ज्ञानेश्वर कोळी दुसऱ्या सत्रातील षटक क्रमांक पहिला ओव्हर मधला हा पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने फलंदाज केला. तत्पूर्वी मात्र काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूची पकड करीपर्यंत एकदा कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावे संख्या देखील होती पूर्ण. या दोन धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर शिलगर टीमची सलामीची जोडी शिवाजीनगर टीमची आपल्याला पाहू शकाल. संघाची धावे संख्या आता मला 8 आकड्यावरती. आता मात्र 75 धाबींचा पल्ला बराच मोठा डोंगर आहे. तो मात्र आपला डोंगर पोखरावा लागेल असा विचार करावा लागेल शिवाजीनगरचा सलामी वीर फलंदाजाला. एका साईडला कृष्ण एका साईडला अमित कडू ज्ञानेश्वर कोळीच्या शतकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू लाईन चांगली होती. ओव्हर होईल कम्प्लीट. एका शतकाच्या समाप्तीनंतर आपण जर विचार केला तर धाबसंख्या आले तर शिवाजीनगर फोर्टीप्लस या टीमच्या वतीने आपण पाहू शकाल तुम्हाला 8 धाबसंख्या आल्यात. या पुढची लढत असेल पूर्ण. एका साईडला विचार केला तर आमचे हनुमानजी भोर साहेब इथे उपस्थित आहेत. 9 फोर्टीप्लस आणि त्यांच्या हार्गेस मध्ये आपल्याला 9 खाडी फोर्टीप्लस शरद ठाकूर नरेश कडू ह्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेचच या पुढची लढतीचा मात्र टॉस केला जाईल. सरबारी या दिलीप शेठ भगत साहेबांच्या शुभास्ते टॉस करण्यात येईल. सर नवाखाडी टीम आपला कॅप्टन आणि फोर्टीप्लस मास्टर नवाखाडी आणि नाबा तर या दोन्ही टीमचे कॅप्टन सर दिलीप शेठ भगत साहेब या पण इथे असेल असता आपले सहर्ष सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. सरमारी या दिलीप शेठ भगत आपण पाहिला हा क्रीडांगण खेळाडूंसाठी मदत सातत्याने त्यांच्या वतीनं आपण आमच्या बालकृष्ण भगत काकाने मला माहिती पुरवली. इनोट नंबर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज येतो विशाल. विशाल कोणीच्या षटकातील पहिला चेंडू आणि इथे कलेक्शन होतोय पैकी बरेच पद्धती इथे दुसरं धाव होईल कम्प्लीट. आणि या दोन धावेच्या मदतीने आता मात्र फोर्टीप्लस शिवाजीनगर टीमची धावसंख्या तुम्हाला 10 आकड्यावरती. 75 धाबेंचं लक्ष तर दिलीपजी भगत यांचा शुभसन्मान केला जाईल व्यासपीठावरती. तर मी विनंती करू बालकृष्ण भगत बराच मात्र क्रिकेट प्रेमी
हरमाला कॅमेरामॅन्स निर्माण केलं जाईल व्यासपीठावरती. दिलीपजी सर्वांसमोर शुभसन्मान वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभसन्मान आपण पाहू शकाल व्यासपीठावरती. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल, पुढचा चेंडू, फक्त पंचांचा इशारा, हात समांतर लेफ्टमच्या बराज बाहेर जातो. अभ्यंतर घोषित केला एका धावण्याच्या मदतीने संघाची धावसून केला. 12 एकड्यावरती आज आमच्या समीप जासईगावचे आमचे आत्माराम मात्रे सर आज आपल्याला या स्पर्धेमध्ये दिवसभर त्यांचा गोड आवाज खरोखर राजकीय कोणी आणि आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये सहभागी केलं. सुरेख चेंडू मात्र बघितला तर हा चेंडू जाईल बट निर्धार पद्धतीचा चेंडू बाहेर शकाला पिकला जाते. हरिचंद्र भगत काका इथे उपस्थित आमचे कोंबोरीचे गावचे नक्कीच काका आपले देखील सरशी स्वागत सातत्याने. हलक्या पद्धतीने मात्र हा चेंडू पाहू शकाला लाईव्ह.
लाईव्हच्या माध्यमातून सर्व टीम्स आपण पाहू शकाल. ही लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आपल्याला पाहावी घर बसल्या लाडके आमच्या प्रेक्षक वर्गाला. येणार अठरे चेंडू, आवश्यकता राहिली ती 60 धावीची. षटक क्रमांक दुसऱ्या सत्रासाठी अशोक भोईर. षटक क्रमांक तिसरा पहिला चेंडू अशोकचा. सुरेख चेंडू पाहू शकाल, बेस झाला होता पहिल्यांदाज. त्याच्यानंतर हा चेंडू जाते डॉट. येणारे चेंडू 17, आवश्यकता 60 धावीची. सरडासारखा रंग बदलणारा क्रिकेट, बराच काही सांगून जाणारा हा टेनिस क्रिकेट. आज देखील 40+ आणि 50+ हे खेळ आपल्याला खेळताना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातील. चांगली स्पर्धा महेश पोर्ट शिलवर आयोजित. आज आपण बाहेरचा सातत्याने या स्पर्धेचा दुसरा दिवस ग्रँड फिनाले अंतिमचा दिवस असेल. मॅचच्या रिझर्व मध्ये होती चेंडू, मिड विकेटच्या रिझर्व मध्ये चेंडूला कॅरी केलं नशीबने. पिकी बनत एक धाव कम्प्लीट एका धावीच्या मदतीने. संघाची धावसंख्या बघू शकाल तुम्हाला, एक बाद सोडला या कडेवरती. वन विकेट लॉस 16 रन्स. आपण जर स्कोर कार्ड पाहिला तर शिवाजीनगर 40+ या टीमचा पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी पाहिली, तब्बल विचार केला. 75 धावीचं लक्ष अशोक भोईर आणि समोर फलंदाज अमित कडू. चांगला पटका पॉईंट रिच रिझर्व मध्ये जाते. त्याच्यानंतर मात्र शतक पोहोचेपर्यंत एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावीचा होईल प्रयत्न आणि पाहू शकाल इथे दुसरी धाव देखील कम्प्लीट. या दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 याकडेवरती. 18 धावसंख्या स्कोरकार्डवरती बाहेर म्हणजे होते. 18 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. आपल्यापर्यंत एका साईडला शिवाजीनगर 40+ त्यांच्या ऑगस्ट मध्ये खेळताना समोर टीम्स कुंभार विजय 40+ आजच्या दिवसातील पहिली लढत. म्हणूनच पुन्हा एकदा अशोक भोईर मुलाच्या मार्कवर. अमित कडूसाठी मात्र बटका चांगला सजवलाय इथे. मात्र कार्पेटच्या साहाय्याने शत्रुशक चेंडूला पकडी. पैकी पर्यंत एक धाव कम्प्लीट. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 19, एक बाद 19 याकड्यावरती. तिसरी शतक आपल्याला पाहायला मिळत होते. फलंदाज आपण पाहिले तर खेळासाठी सज्ज, हलक्या पद्धतीने खेळलं जातो. आता कुठेतरी मात्र बराच मोठा डोंगर आणि 75 धावीच लक्ष या लक्षाला सामोरे जाताना मात्र कुठेतरी आता जर विचार केला तर विचारात्मक खेळ करावा लागेल. परंतु विचारात्मक खेळ करण्या पहिले आपण जर विचार केला तर 75 धावीच लक्ष. असे भोईर पुन्हा एकदा घोड्याच्या मार्कवर. अमित कडूसाठी षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज, हलक्या पद्धतीने खेळला जातो. पुन्हा एकदा मात्र रनच्या रिझर्व मध्ये शतक चेंडू खाली. चेंडू पकडी पैकी पर्यंत एक धाव कम्प्लीट. सगळ्याची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद तब्बल 21 धावसंख्या. वन विकेट लॉस 10-1 रन्स. शेवटचे 12 चेंडू, शेवटचे अंतिमचे 2 षटक. बराच बराच धावींची आवश्यकता. विचार केला तर 75 धावीच लक्ष आणि स्कोर कार्ड धावसंख्या पाहिली 40+ शिवाजीनगर टीमची, तब्बल 21, एक बाद 21 धावसंख्या. मंगेश कोळी एक नंबर षटक क्रमांक चौथा. पहिला चेंडू फेकला जातो कव्हरच्या रिझर्व मध्ये. चांगली पकड, 2 धावसंख्या कम्प्लीट आणि या 2 धावीच्या मदतीने आता मात्र 40+ शिवाजीनगर. एकच धाव केली कम्प्लीट आणि सगळ्याच्या धावसंख्या पुढे 22 सेकंडावरती एक बाद. आता कुठेतरी मात्र स्वतःवरती नाराज असतील शिवाजीनगर टीम्स, कारण पहिल्या सत्रामध्ये चुकीची गोलंदाजी. त्यानंतर मात्र 75 धावीचं लक्ष. आता सचिन आपण पाहू शकाल पटका मात्र चांगला सजवला अमर कडूने. मिडविकेटच्या रिझर्व मध्ये एकच धाव येईल. कुठे मात्र माहिती झालाय की शिवाजीनगर टीमला आपण बॅकफुट वरती चालवत. 75 धावींचा पल्ला बराच मोठा लांब झालाय. पुढील गोलंदाज मात्र गोळ्याच्या मार्कवर मंगेश कोळी. त्याचा चेंडू पाहू शकाल इथे. कुठेतरी अमित कडूला देखील बीट करण्यामध्ये यश मिळाला. हा चेंडू जाते डॉट. निर्धा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज मंगेश कोळीच्या वतीने. इनआउट नंबर षटक क्रमांक चौथे फेकताना 3 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने आणि त्याचनंतर मात्र षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. चांगला जेल इथे मात्र कॅरी केलाय आणि विकेट क्रमांक दुसरा शिवाजीनगर 40+ टीमचा. बघता लागेल अमित कडूला खेळ रोकडचा जबल. 2 विकेट आणि त्याच्या
कनेक्शन चेंडू लाईन चांगली होती, यशनेश गणेशमध्ये कलेक्शन केला, हा चेंडू साठी डॉट. चौथ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, दुसऱ्या सत्रातील 75 धावांचं लक्ष, बराच मोठा लहान वयात लक्षात असलं इथे लक्ष. आणि आजच्या दिवसातील आयोजित स्पर्धा आपण पाहिला तर स्वर्गीय महेश पोट आयोजित शिलगर या टीमच्या वतीने आज दुसरा दिवस या स्पर्धेतील अंतिमचा ग्रँड फिनाले षटकातील शेवटचा चेंडू हलक्या पद्धतीने फलंदाज केलाय. चौथ्या षटक होईल कम्प्लीट. संघाची धावसंख्या पाहिली तुम्हाला, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 आकड्यावरती बऱ्याच बऱ्याच धावांची आवश्यकता. 75 धावांचं लक्ष, 23 धावसंख्या स्कोर कार्डवर. आता कुठेतरी मात्र बॅकफुट वरती आला या शिवाजीनगर फोर्टीफेस्ट टीम. तर हा सामना संपेल जसाच मी विनंती करेल नागपूर फोर्टीफेस्ट टीम, आपण काय जिंकलाय लगेचच मैदानाच्या मध्ये उतरायचं आहे. एका साईडला नाभे खाडी आपल्याच गावाच्या बाजूला आपण पाहिलं तर नव्हा आणि नाभे खाडी अशी लढत पाहायला मिळेल आजच्या दिवसातील दुसरी पहिल्या फेरीतील. शेवट शेजक षटक असेल स्लॉग ओव्हर याचा सामन्यामधला अंतिम षटक गोलंदाज येईल किशोर कोळी. समोर फलंदाज अमर कडू आपण पाहू शकाल, मात्र मैदानाच्या आतमध्ये अमर कडू पुढचा चेंडू दांडी गोल, तिसरा विकेट देखील बाद होईल शिवाजीनगर फोर्टीफर्स्ट टीमचा. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी खराब, त्याच्यानंतर फलंदाजी मध्ये देखील विचार केला, 3 बाद तब्बल 23 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळत जाते शिवाजीनगर फोर्टीफर्स्ट टीमची. सतत्याने एका बाजूने हा सामना आपल्याला पाहायला मिळाला जातोय मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर. अतिशय चांगलं स्पर्धा, चांगलं क्रीडांगण, त्या क्रीडांगणामध्ये आपण UNPL उर्वरित प्रीमियर लीग देखील पाहिली. नाईट रजनी स्पर्धा आपण पाहू शकलो याच क्रीडांगणावरती. शेलगड गावामध्ये आपण पाहिलं तर सन्मान्य सचिन शेटगरे साहेबांच्या वतीने आणि महेश पोर्ट शेलगड टीम याच्या संयोजने आपण पुन्हा एकदा स्पर्धा पाहतो. 40+ मास्टर महेश पोर्ट आयोजित ही स्पर्धा शेलगड. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट प्राप्त करतो गोलंदाज किशोर कोळी. पुढे एकदा गोळ्याच्या मार्कवर सन्मान दिला जातो फलंदाजच्या वतीनं. तत्पूर्वी एकदा मात्र कम्प्लीट होईल फलंदाज निलेश ठाकूरच्या वतीने सन्मान. तेव्हा अगोदरच माहिती होत या सामन्यामध्ये आपण नक्कीच बॅकफुट वरती गेलो, 75 धावांचं लक्ष. आणि त्या लक्षाला सामोरे जाताना कुठेतरी मात्र फलंदाजी देखील मात्र पाहिजे अशी आपल्याला पाहायला मिळाली नाही. पुढे एकदा गोलंदाज मात्र गोळ्याच्या मार्कवर किशोर कोळी. आता पटकन पाहिलं तर सचिनच्या बॅट मधून एकदा कम्प्लीट होईल, बऱ्याच धाव्यांची आवश्यकता राहिली, 50 धाव्यांची अद्याप आवश्यकता फिरले येणारे तीन चेंडू 50 धावा बऱ्याच धाव्यांची आवश्यकता या सामन्यामध्ये. पहिल्याच सत्रामध्ये नशीब कोळीची बॅट आपल्याला पाहायला मिळेल, नरवणे कोळीची चांगला खेळ देखील पाहायला मिळेल कोंबड विजय फोटोबेस्ट टीमचा. एकदा कम्प्लीट शेवटचे 2 चेंडू या मॅच मधले अंतिमच्या शेवटच्या षटकातील फलंदाज सचिन. आता पटका पॉईंटच्या रिझन मध्ये जाईल आणि इथे पाहू शकाल मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. आता इथे बऱ्याच धाब्यांची आवश्यकता, शेवटचा चेंडू असेल 45 धाब्यांची आवश्यकता अद्याप येणार. तर मी विनंती करून 40+ मास्टर लाभा टीमला की लगेचच आपण हा सामना जसं संपेल लगेच आपण पाहिलं तर आपल्या फायनल रिझनच्या बाजूने मात्र लव्हा टीम सज्ज झाली. अतिशय तगडा संघ त्यांच्या आगेस मध्ये किल्ला देखील लाभे गाडी फोटी बस तो देखील ताकदीचा संघ. 2 संघ येतील शेवट मात्र केला जातील गोल सचिनच्या बॅट मधून षटकार. त्यानंतर मात्र विजय संपादित करतोय 40+ मास्टर कोंबड विजय. या संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ सादर केला, अतिशय मात्र 74 धावसंख्या उभारली आणि 75 धावांचं लक्ष. आणि या लक्षाला सामोरे जातो
Bueno.